Hello friends, welcome to Educational BRK. Let us begin. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर विशेष असा आहे की मानवी समूहाचा नायनाट आहे हा की नवीन प्रगतीचा मार्ग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या नवीन नाही आहे. गुगल ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक कार तयार करत आहे आणि ती कार स्वयंचलित असेल. ती कार स्वतःची डिसिजन स्वतःच घेईल. ती कार गर्दी आल्यानंतर विचारणार नाही थांबायचं की काय, कुठे थांबायचं, कधी निघायचं, हे सगळं ती कार ठरवेल. पा एक प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये आलेलंच आहे. पा इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? इंटेलिजन्स जी मानवाला बुद्धिमत्ता लाभलेली आहे, ती मानवाला बुद्धिमत्ता लाभलेली आहे म्हणजे विचार करू शकतो, निर्णय घेऊ शकतो, सहसंबंध लावू शकतो, त्यातून एखादा निष्कर्ष काढू शकतो, एखादा नवीन रिसर्च करू शकतो, नवीन नियम तो मांडू शकतो, समस्याचं निराकरण करू शकतो. ही बुद्धिमत्ता मानवाला लाभलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीन्स ही बुद्धिमत्ता, मानवाची बुद्धिमत्ता एखाद्या यंत्रामध्ये, रोबोटमध्ये, उपकरणामध्ये फीड करणे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आधीची जी यंत्र आहेत, आतापर्यंत आपण जी यंत्र म्हणजे आपलं कम्प्युटर म्हणा, आपलं एखादं मशीन म्हणा, ती सुद्धा आपल्या दिलेल्या सूचनेनुसार कार्य करतात, पण आपला कंट्रोल आहे त्याच्यावर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे पूर्ण मानवाची बुद्धी जशी ती बुद्धी एखाद्या रोबोटला, एखाद्या मशीनला, एखाद्या टूल्सला निर्माण करणे असं होतं हे जर झालं तर काय होत काय काय आपल्या ह्या जगामध्ये होईल? तस तर अशी यंत्र जर तयार झाली तर मानवाला काही कामच उरणार नाही, कारण सर्व जी कामं आहेत मानवाची ती तो रोबोट करेल. निर्णय सुद्धा घेण्याची गरज पडणार नाही, समस्या सुद्धा सोडवण्याची त्याला गरज पडणार नाही. सगळ्याच्या सगळ्या समस्या तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्मित उपकरण, निर्मित रोबोट करेल. परंतु त्याचबरोबर आता एक उदाहरण द्या की एखाद्या कारखान्यामध्ये दररोज 10 कार बनत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे एखादा रोबोट किंवा त्या कारखान्यात रोबोटची निर्मिती तशी झाली तर तो हजार कार निर्माण करेल तर ती संख्या, तिचं उत्पादन तेवढं झालं तर पुढे तिची विक्री तितकी वाढेल. परंतु मानवाला काय काम आहे? मानवाला कामच नाही, त्याचं कुटुंब कसं चालेल, त्याचा खर्च कसा भागेल, त्याला नोकरी सुरणार नाही. कारण हा जो संसाधनावर किंवा मानवाद्वारे होणारा जो खर्च होता तो वाचला तर याला काम नाहीये. याला काम जर नाहीये तर हा बेकार झाला. तर बेकार झाल्यानंतर त्याची क्षमता घटली आणि त्याच्याकडे ती क्षमता तुम्ही नेऊन दिलेली आहे. मग काय होईल की ह्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन होईल आणि आपण म्हणतो की त्याला पूर्ण क्षमता प्राप्त होतील आणि तो मानवाच्या कंट्रोल मध्ये असणार नाही. मग तो मानवाचा स्पर्धक आणि मग त्या दोघांच युद्ध, आणि हे युद्ध भयानक असेल. बा मानव जातीचा नायनाट च्या जवळ पोचलेला तो भाग असेल. बा तर आणि ही जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे जी निर्माण करण्याची, एखादी उपकरण निर्माण करण्याची जी संधी आहे ती जगामध्ये उपलब्ध झालेली आहे. पण आता हे धोके जरी आहेत तरी त्यामध्ये कोणी प्रगती करणार नाही, कोणी त्यामध्ये त्याचा उपयोग करणार नाही. आणि कारण आज जगामध्ये तुम्ही पाहताय की जगामध्ये आज वर्चस्ववादी भूमिका प्रत्येक जगाची वाढलेली आहे. भूभाग
बळकावत आहेत, महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत आणि आपल्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज कशा पुढे पुढे सरकतील आणि दुसऱ्या देशाच्या बाउंड्री आपण कशा आधीच करू हे सगळं जगामध्ये आता वाढते आहे. आणि जर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आहे ती जर प्रत्यक्षात उतरली तर जगामध्ये हाहाकार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच या भूमीचा नायनाट होण्यालाही वेळ लागणार नाही. कारण त्यांची स्पर्धा त्या रोबोटची आणि आपली स्पर्धा ज्यांना आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिलेला आहे त्यांची स्पर्धा आपण करू शकणार नाही. म्हणजेच पुढे ते जर अनकंट्रोल झाले तर तुम्ही विचार करू शकता की काय होईल. तिसरं युद्ध त्याच्यासमोर काहीच नसेल, तिसरं महायुद्ध त्याच्यासमोर काहीच नसेल बा. कारण हा पूर्ण निकामी झालेला मनुष्य असेल. आता आपल्याकडे काय करता येईल याच, आपल्याकडे तर त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे का. कारण आपल्याकडे जर आपण विचार केला तर आपल्याकडे पहिले सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, याने ग्रासलेला होता, या समस्येने आधीच आपण ग्रासलेला होता. आणि ही जर नवीन समस्या आली तर परत तीच गोष्ट की जे जागेवर आहेत ते जागेवर राहतील आणि जे समजा आर्थिक प्रबळ आहेत ते प्रबळ होत जातील. कारण आपली स्थिती तशी आहे. जर जगामध्ये कोणी यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सीमध्ये जर वर्चस्व निर्माण करत असेल तर मग आपण मागं राहायचं का. आपल्याला ह्या संधीचं सोनं करता येईल का, ह्या त्या समस्येतून आपल्याला संधी प्राप्त करता येतील काय. तसंही जितके आपण ग्रॅज्युएट निर्माण करतो कोणते क्षेत्र असू द्या, ते टेक्नॉलॉजीचं असू द्या, ते तुमचं मॅथचं असू द्या, सायन्स असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, इतके ग्रॅज्युएट आपण निर्माण करतो तितके जगाच्या तुलनेमध्ये पूर्ण देश मिळवले तरी होणार नाही. या सगळ्या पदवीधरांना जर हाताला काम द्यायचं असेल तर आपण त्याची सुरुवात आपण करू शकतो. कारण हे येऊ घातलेलं 20 वर्षाच्या नंतर, 20 वर्षानंतर पूर्ण जग त्याच्यामध्ये तरबेज झालेलं असेल आणि प्रत्येक जण त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते तुम्हाला विकायला बसलेलं असेल. मग आपण जर आजपासून किंवा आपल्या शैक्षणिक धोरणांमध्ये जर ह्या गोष्टी आजपासून आपण प्राथमिक स्तरापासून जर शिकवल्या गेल्या तर कदाचित आपल्याला पुढे येणारे जे धोके आहेत किंवा ते कमी होतील आणि आपण यामध्ये कुठेतरी आपली उपस्थिती दर्ज करू पा आणि आपल्याला थोडं आर्थिक पाठबळही मिळेल आणि आपल्याला रोजगार सुद्धा मिळेल पा. म्हणून या संधीचा आपल्याला सोनं करता येऊ शकते बा. तशा समस्या तर परंतु आपल्याकडे मनुष्यबळ इतकं असेल आणि ते कमी पैशात उपलब्ध असल्यामुळे आपण यामध्ये सुरुवात केली तर आपण सुद्धा ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली उपकरणे, मशीन्स, रोबोट, त्याची जी सुटे पार्ट आहे, रॉ मटेरियल आहे, ते आपण मेड इन इंडिया असलेलं, स्पॉन्सर्ड बाय इंडिया असलेलं तयार करू शकतो येणाऱ्या काळामध्ये. आणि पण त्यामध्ये सुद्धा वर्चळ असू आणि आपला रोजगार जो असेल, आपल्या येणाऱ्या पिढीला जो रोजगार असेल तो उपलब्ध करून देऊ शकतो.